सावित्रीबाई मी सावित्रीबाई माझं नाव चेतना हितेंद्र तळेले आणि माझ्या शाळेचं नाव शेलिनो इंग्लिश मीडियम स्कूल मी सिनियर केजीची विद्यार्थी होय मी सावित्रीबाई बोलते नाही विद्या नाही बुद्धी असून हे चालत नाही त्यात मानव म्हणावे काय मी सावित्रीबाई खंडोजी नेवतींची मुलगी ज्योतिरावांची पत्नी आणि आई वडिलांची लाडली मी 9 वर्षांची असताना फुले घरात आली आणि माझ्या सगळ्यांचा त्रिगणित झाला माझे धनी त्यांना मी तेजी म्हणते त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली आणि सुरुवातीला माझा हात थरथर कापायचे आधार दिला आणि पाठीवर लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं आणि मी पाठीवर पहिला शब्द लिहला तो शेवटी शेवटून मी तेजी सारखी लिहायला शिकली वाचायला शिकली वाचायला शिकली तारखे पुस्तक वाचायला टिकली पण मुलगी टिकली म्हणून लोक कपड्यावर आड्या पाडत व नाव ठेवत पण शेवटी मी मोठ्या दिग्जेने 1848 पुण्याच्या भिडे वाळ्यात मुलींची पहिली साडा काढली पण अख्ख पुणे अनर्थ झाला म्हणून आदरलो तरी तेजी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पोरांच्या मायबापांना समजवून पोरांना साडेत गोळा करत व मी त्या पोरांना शिकवत पुढे मी 4 वर्षात 18 साड्या नवीन काढल्या म्हणून मुलींवाचिक व कारण शिक्षणाने म्हणून तत्व येते मती विद्या विना गती गेली मती विना नीती गेली नीती विना मती गेली